21 किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मस्त चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आपण आता कृतीला सुरुवात करूया। दोडक्याची भाजी करताना आपण याची जी शिरा असतात त्या आपण काढून घेतो आणि नंतर ते आपण टाकून देतो। तर त्या न टाकता आपण त्याचा वापर करून आज एक छान चटणी बनवणार आहोत। मस्त अशी दोडक्याची शिरांची चटणी बनते। सुरुवातीला आपण ह्या दोडक्याच्या शिरा चांगल्या काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण ह्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। दोडका तर आपल्याकडून खाल्ला जातो, पण ह्या ज्या शिरा आहेत त्या आपण टाकून देतो। तर त्या न टाकता त्याच्यापासून आपण एक छान अशी आज चटणी बनवणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आता इथे पाहू शकता आपल्या शिरा छान निघालेल्या आहेत। ह्या अशा थोड्याशा आपण बारीक तोडून घेऊया। मस्त अशी चटणी बनते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर ह्या शिरा आपण आधी सुरुवातीला तळून घ्यायच्या आहेत। आता तेल छान गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण ज्या दोडक्याच्या शिरा तोडून घेतलं होत्या ते घालून घेऊया आणि छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। मस्त कुरकुरीत अशा या आपण तळून घेऊया। छान एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या चांगल्या फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे मस्त चविष्ट अशी ही चटणी बनते। जेवताना भाजीला खायन असेल तर खाताना तोंडी लावायला ही भन्नाट अशी चटणी बनते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता इथे पाहू शकता तुम्ही छान याचा कलर चेंज झालेला आहे, मस्त कुरकुरीत अशी ही फ्राय झालेली आहेत। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याने जी दोडक्याची चटणी आपण बनवणार आहोत तिची टेस्ट अजून वाढते, त्याच्यामुळे ते शेंगदाणे पण आपल्याला चांगले फ्राय करून घालायचे आहेत। आता ते पाहू शकता शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत। आता आपण हे थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहेत। आता इथे खलबत्त्यामध्ये आपण जाडसर हे कुटून घेऊया, जास्त बारीक नाही करायचे, थोडेसे जाडच ठेवायचे आहेत। आता इथे पाहू शकता शेंगदाणे आपले छान कुटून झालेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला जाडसरच ठेवायचे आहे, जास्त त्याची बारीक पावडर नाही करायची, म्हणजे जेव्हा आपण चटणी खात तेव्हा दाताखाली तेव्हा खूप छान टेस्ट येते, म्हणून अशा पद्धतीने थोडेसे शेंगदाणे आपल्याला कुटून घ्यायचे आहेत। आता आपण पुढची कृती करूया। आता इथे वाटीमध्ये आपण जे शेंगदाणे वाटून घेतले होते ते काढून घेऊया। आता जी आपण दोडक्याची साल तळून घेतली होती ती अशी क्रश करून घालायची आहे, थोडीशी क्रश करायची आणि मगच याच्यामध्ये ॲड करायची आहे। त्याच्यामध्ये मी ते अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, ते घालून घेऊया। तिखट तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण अर्धा चमचा पुरेसं होतं। इथे मी पाव चमचा मीठ घेतलेलं आहे, मीठ घालून घेऊया आणि हे सर्व छान मिक्स करूया। छान सर्व मिक्स करून घेऊया। आता हे सर्व छान मिक्स झालेलं आहे, आता आपण याला तडका देऊया। आता इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे। छान मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे। जिरेही छान तडतडले की जे आपण चटणी बनवलेली आहे हो त्याच्यावर हा तडका घालून घ्यायचा। मस्त फोडणी बसलेली आहे, खूप छान सुगंध येत आहे। आता हे आपण सर्व छान मिक्स करून घेऊया आणि आता ही चटणी खाण्यासाठी तयार आहे। मस्त अशी ही चटणी तोडी लावायला तुम्ही घेऊ शकता किंवा टिफिनमध्येही नेऊ शकता, अशी ही सुंदर दोडक्याच्या शिरांची चटणी तयार झालेली आहे। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि अशा छान छान सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।